मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीमध्ये पान क्रमांक 64 जो पाठ आहे, पाठ क्रमांक 14 नाट्यप्रवेश, याची रेमिडियल टीचिंगच्या माध्यमातून थोडक्यात माहिती घेऊ. जिजाबाई देवघरात देवपूजा करीत होत्या, तेवढ्यात मोरपंत येतात आणि निरोप देतात. मासाहेब दारी चार बैरागे आलेत, आपलं दर्शन मागत आहेत आणि ते आपले दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाहीत. जिजाबाई देवाला नमस्कार करीत म्हणतात, बैरागीसुद्धा हट्टी बनावेत. तेवढ्यात ठीक आहे, आता कोणाचे शाप नकोत. जिजाबाईचा तोल जातो, मोरोपंत त्यांना सावतात, आताशा तोल जातो बघ. मोरोपंत, मासाहेब वय झालं, उपास सुसत नाहीत, कशाला करता. जिजाबाई, मग मरण का रे येत नाही, स्वतःशीच कुठं भटकत असेल पोर. शिवबा मोठा आहे, सारं सोशील, पण जीव तुटतो तो त्या कोवळ्या पोरासाठी, असं म्हणत म्हणत बाहेर येतात. तर जिजाबाईंना पाहताच इकडे शिवाजी महाराज बैरागी जिजाबाईंच्या पायावर मस्तक ठेवतात आणि जिजाबाई म्हणतात, आजवर थोडे आपशकून झालेत की बैरागी कधी पाया पडतो का. तेवढ्यात शिवाजी म्हणतात, मासाहेब तुम्ही ओळखलं नाही. मासाहेब डोळ्यातील आनंदाश्रू पुसत, शिवबा शंकराची उपासना करीत होतीत ना, अगदी त्या रूपात प्रकटलास. प्रतापराव देखील ते पाहून म्हणतात, महाराज आपण. शिवाजी, हो मीच, असे म्हणत ती सर्व हकीकत सांगतात. तेवढ्यात धनाजी, महाराज बाळराजे कुठं आहेत. शिवाजी म्हणतात, धनाजी नको तो प्रश्न विचारलात. जिजाबाई टाहो फोडून, बाळराजे मला टाकून कसे गेलात, कुणी परवानगी दिली, असे म्हणत जिजाबाई महाराजांचा हात झटकारत म्हणतात, काय राजे नको ते ऐकलं, आणखी काय ऐकू. थोरा मोठ्याच्या राजकारणात माझं हकनात पोर गेलं, आणखी काय ऐकायचं बाकी राहिलं होतं. निदान त्या सईला दिलेल्या वचनाची तरी आठवण ठेवायची, असं म्हणत जिजाबाई देवघरात जातात आणि शिवाजी त्यांच्या पाठीमागे, मासाहेब जरा ऐका, असं म्हणत त्यांच्या आतमध्ये जातात आणि जिजाबाईंना परत एकदा नम्रपणे त्यांच्यासमोर उभा राहत म्हणतात. आश्चर्याने आनंदाने जिजाबाईंशी म्हणतात, जगदंबे सपत सांगतो, मार्ग धोक्याचा म्हणून शंभू बाळांना मथुरेत ठेवलं आहे. तुमचे शंभू बाळ जोपर्यंत सुखरूप येत नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं म्हणत जिजाबाईंच्या पाया पडतात. जिजाबाई म्हणतात, शिवबा आणि शिवाजी महाराजांना मिठी मारतात आणि म्हणतात, शिवबा शिवबा, तुझ्या या असल्या राजकारणात आमच्या साध्या माणसाची यातडी तुटतात. पुढे शब्दार्थ, बैरागी संन्यासी, अभिषेक विधीपूर्वक स्नान अनुष्ठान धार्मिक विधी, भिक्षा दानधर्म, हट्टी शाप, तळतळाट अपशकून अशुभ गोष्ट, मास महिना हकनक विनाकारण रित्या रिकाम्या, शत्रुमुलुक शत्रूंचा प्रदेश, अशा तऱ्हेने या ठिकाणी नाट्यप्रवेश या पाठातील थोडक्यात माहिती, शब्दार्थ, त्यानंतर आपण या खाली असलेल्या प्रश्नांची उत्तरे घेऊ. एक, दारी कोण व कशासाठी आले आहेत, असे मोरोपंत जिजाबाईंना सांगतात. दारी चार बैरागी आले आहेत आणि ते आपले दर्शन मागत आहेत, असे मोरोपंत सांगतात. दोन, जिजाबाई देवाला नमस्कार करीत काय म्हणतात. जिजाबाई देवाला नमस्कार करीत म्हणतात, बैरागीसुद्धा हट्टी बनावेत ना. तीन, आनंद बैरागी जिजाबाईंना पाहून काय करतो. आनंद बैरागी जिजाबाईंना पाहून त्यांच्या पायावर मस्तक ठेवतो. पुढे चार, जिजाबाई शेवटी शिवबाला मिठी मारून काय म्हणतात. जिजाबाई शेवटी शिवबाला मिठी मारून म्हणतात, शिवबा शिवबा, तुझ्या या असल्या राजकारणात आमच्या साध्या माणसांची आतडी तुटतात. पुढे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. एक, प्रतापरावांच्या खांद्यावर हात ठेवत शिवाजीराजे काय म्हणतात. प्रतापरावांच्या खांद्यावर हात ठेवत शिवाजीराजे म्हणतात, मासाहेब जिजा मोरोपंतांना म्हणतात, तुमचे अनंत उपकार आमच्या राज्यावर आहेत, आम्ही शत्रुघ्न
घरी सापडलो, कैद झालो, अनेक मास लुटले तरी राज्याची घडी बिघडू दिली नाहीत. एवढेच नव्हे तर आम्ही नसताना आमचं कार्य चालू ठेवलं. असे शिवाजीराजे प्रतापरावांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात. दोन, बाळराजे सोडून गेले ऐकल्यावर जिजाबाई आपले दुःख कसे व्यक्त करतात. बाळराजे सोडून गेल्यावर जिजाबाई आपले दुःख व्यक्त करतात. महाराजांचा हात झिडकारत, काय राजे, नको ते ऐकलं, आणखीन काय ऐकू. थोरा मोठ्यांच्या राजकारणात हाकनाक माझं पोर घालवलं. राजे निदान त्या सईला दिलेल्या वचनाची तरी आठवण ठेवायची होती, असे म्हणतात. तीन, शिवाजीराजे महासाहेबांना कोणते वचन देतात. शिवाजीराजे महासाहेबांना वचन देतात, जोपर्यंत तुमचे शिवबा बाळराजे जोपर्यंत तुमचे बाळराजे मला भेटत नाहीत तोवर आम्ही आमच्या वचनाला बद्ध आहोत. बाळराजांच्या मृत्यूची बातमी आपोआप दिल्लीला जाईल. शोध थांबेल आणि बाळराजे सुरक्षित घरी येतील. तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही. पुढे कंसातील पाठातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. एक, बैरागी त्यांच्या पायावर मस्तक ठेवतो. दोन, जीव तुटतो तो त्या कोवळ्या पोरासाठी. तीन, त्या रित्या गाभाऱ्यासमोर कशाला जाऊ मी. चार, तुमचे बाळराजे सुखरूप आहेत. पाच, तुमचे अनंत उपकार आमच्या राज्यावर आहेत. सहा, तोवर आमच्या जीवाला स्वस्थता लाभणार नाही. पुढील प्रश्न, कोण कोणास म्हणाले ते लिहा. एक, सारे गोळा झालेत, काहीतरी ठरवायला हवं. उत्तर, मोरोपंत जिजाबाईंना म्हणाले. दोन, महाराज बाळराजे कुठं आहेत. धनाजी शिवबांना म्हणा शिवाजीराजांना म्हणाला. धनाजी शिवाजीराजांना म्हणाला. तीन, थोरा मोठ्यांच्या राजकारणात हाकनाक माझं पोर घालवलं. जिजाबाई शिवाजीराजांना म्हणाल्या. चार, या जगदंबे शपथ मार्ग धोक्याचा म्हणून त्यांना मुद्रेत ठेवला आहे. शिवाजीराजे जिजाबाईंना म्हणाले. पुढे खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. जीव तुटणे, जीवाची तगमग होणे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव शंभू राजांसाठी तुटत होता. दोन, बातमी उठणे, खोटी बातमी पसरवणे. शंभू राजे रस्त्यामध्ये त्यांचा घात झाला म्हणून शिवाजीराजांनी खोटी बातमी पसरवली. तीन, वचनबद्ध असणे, शब्द देणे, वचन देणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूबाळ सुखरूप येतील असे वचन जिजाबाई सईबाईंना दिले होते. पुढे खालील शब्द वाचा व पुन्हा लिहा. एक, अनुष्ठान, धार्मिक विधी. स्वतःशीच आनंदातिशय आनंदा होणे. राज्य उभारणी, राज्याची साम्राज्य वाढविणे. थोर मोठ्या व्यक्ती. जगदंबे शपथ, देवा शपथ. खालील शब्द वाचा व शुद्ध लिहा. अनुष्ठान, स्वतःशीच आनंदातिशय. राज्य उभारणी, थोर मोठ्याचे आशीर्वाद. जगदंबे शपथ. पुढे खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. बैरागी, संन्यासी. उपासना, पूजा, साधना. कार्य, काम. अनंत, अनेक. झिडकारत, हात पुढे ढकलत. रित्या, रिकाम्या. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. इच्छा, अनिच्छा. हट्टी, आनंदी. शाप, वरदान. मरण, जीवन. आनंदाश्रू, दुःखाश्रू. शत्रू, मित्र. अशा तऱ्हेने आज आपण इयत्ता 7वीमध्ये मराठी विषयाच्या माध्यमातून नाट्य प्रवेश या पाठाची थोडक्यात माहिती घेतली. रेमेडियल टीचिंगच्या माध्यमातून